आज सर्वपक्षीय नेत्यांच्या विदर्भामध्ये सभा आहेत. एकनाथ शिंदेंची भंडारा अकोल्यात सभा आहे, तर नागपुरात मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा होणार आहे. देवेंद्र फडणवीसांची यवतमाळ जिल्ह्यामध्ये सभा होणार आहे. उद्धव ठाकरेंच्या अमरावती जिल्ह्यात 3 सभा. शरद पवारांची नागपूर आणि भंडाऱ्यामध्ये सभा होणार. आज विदर्भामध्ये अनेक महत्त्वाच्या नेत्यांच्या सभा होणार आहेत आणि याबद्दलची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अमर काणे यांच्याकडून. अमर, खरं तर आज महत्त्वाचे नेते विदर्भात दाखल होत आहेत. अनेक ठिकाणी सध्या सभा होत आहेत. कशा पद्धतीनं तयारी केली जाते, काय सध्या वातावरण पाहायला मिळतं? अगदी बरोबर आहे. सगळे दिग्गज राज्यातील जे नेते आहेत ते आज विदर्भात असणार. अगदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असो, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असो, या दोघांच्या सभा पूर्व विदर्भात खास करून होणार आहे. देवेंद्र फडणवीस यांची यवतमाळला सभा आहे, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अकोल्यात एक सभा आहे. त्यानंतर नागपूर जिल्ह्यात एक सभा आहे, रामटेकला नागपूर शहरात भाजपाच्या उमेदवाराकरता सभा आहे आणि भंडारा येथे सभा आहे. तर त्याचबरोबर शरद पवार यांच्या सुद्धा सभा आहे, पूर्व नागपुरात त्यांची एक सभा आहे. त्यानंतर भंडाऱ्यामध्ये एक सभा आहे आणि काटोलमध्ये सलील देशमुख यांच्याकरता एक सभा शरद पवार यांची आहे. उद्धव ठाकरे यांचा सुद्धा अगदी झंझावती दौरा आहे. अमरावती येथे त्यांच्या 3 सभा होत्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोघांच्याही सभा आज अकोला येथे सुद्धा होणार आहे. त्यामुळे तिथे एक वेगळी रंगत पाहायला मिळेल. एकूणच सगळे जे दिग्गज नेते आहेत राज्यातील, राजकारण ज्यांच्या सभोवताला फिरत असतं, या सगळ्या नेत्यांच्या सभा आज विदर्भात होणार आहे. पश्चिम विदर्भ असो किंवा पूर्व विदर्भ, सगळीकडे सभांचा धडाका राहणार आहे. नक्की समर, त्यामुळे या सगळ्या सभांना नागरिकांचा कसा प्रतिसाद मिळतो हे देखील पाहणं महत्वाचं. धन्यवाद माहितीसाठी.